राज्यामध्ये आरक्षणावरून वातावरण चांगलंच तापले यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर विचारमंथन होणं हे गरजेचं आहे. जातींमध्ये तेढ निर्माण होणं, दुरावा निर्माण होणं हे राज्यासाठी चिंतेची बाब असून मुनगंटीवार यांनी म्हटले तर जरांगेंच्या कोणत्याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. त्यांची भाषा जी आहे ती त्यांना आरक्षण त्यांच्या ठरवलेलं आरक्षण त्यांना प्राप्त व्हावं आणि म्हणून ते कधीकधी अशा शब्दांचा उपयोग करत असतील. यापेक्षा याकडे काही जास्त प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटतं. जातीमध्ये तेढ होणं, समूहामध्ये अशा पद्धतीने दुरावा निर्माण होणं हे तर तुमच्यासाठीही चिंतेचं आहे, आमच्याहीसाठी चिंतेचं आहे आणि राज्यासाठी चिंतेचं आहे. हा काही पक्षीय राजकारणाचा भाग असू शकत नाही. जी समरसता महाराष्ट्रामध्ये आहे, छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण 18 पगड जातीच्या संदर्भामध्ये भाष्य करतो. मग हा महाराष्ट्र जर शाहू फुले बाबासाहेब आंबेडकरांचा असेल तर आमच्यामधला जो एक सूर आहे, एक विचार आहे, तो जो काही एकीचा भाव आहे, हा जातविरहित भाव हा जास्त महत्त्वाचा असल्याने अशा पद्धतीने चिंता होणं आणि त्यावर उपाययोजना करणं हे गरजेचं आहे.